अरे मग काय, जर रांगे पाटलांनी शरद पवार साहेबांचं ऐकून काय नुसतं इथल्या सरकारच्या विरोधात बोलायला सांगायचं का? याच लोकांना मतदान करू नका, याला करा, अशी तुमची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण न झाली, त्यामुळं काही लोकांना वाईट वाटणार आहे. महाराष्ट्रातलं हे जे काही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे जे सरकार आहे, हे अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सगेसोयरे संदर्भात सुद्धा कायदा करायला लागलेलं आहे. आणि त्याच्या अधिसूचना, त्या अधिसूचनेवर असलेल्या हरकतीवर आता सध्या काम सुरू आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस आपण निर्णय घ्यायची जी भूमिका जरांगे पाटलांनी ठेवली आहे, त्यावेळेस मनोज जरांगे पाटील सुद्धा या सरकारलाच समर्थन करताना दिसतील अशी आशा मी आज इथं व्यक्त करतो. आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी काही निर्णय घोषित केलेले आहेत. आणि ही बैठक संपल्यानंतर किंवा मनोज जरांगेंचं भाषण संपल्यानंतर काही लोकांचे फोन आले, काही लोक म्हणत आहेत की विना बघा पुन्हा एकदा बैठक बोलवली आणि काही निर्णय न करता लोकांना रिकाम्या हाताने घराकडे पाठवलं. अरे मग काय, जरांगे पाटलांनी शरद पवार साहेबांचं ऐकून काय नुसतं इथल्या सरकारच्या विरोधात बोलायला सांगायचं का? याच लोकांना मतदान करू नका, याला करा, अशी तुमची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण न झाली, त्यामुळं काही लोकांना वाईट वाटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावोगाव जी काही फॉर्म भरायची टूम निघालेली होती त्याच्यावरती मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत परखडपणे मत व्यक्त केलं आणि गावोगाव मराठा समाजाचा पराभव हा आम्ही बघू शकत नाही. गावातनं फॉर्म भरणं म्हणजे गावात पराजय आहे, सगळीकडे पराजय आहे ना लोकसभेच्या. आणि त्यात अजून एक महत्वाची बाब की लोकसभेमध्ये हा निर्णय होणार नाही, कारण जो काही कायदा करायचा आहे हा राज्यात करायचा आहे. आणि महाराष्ट्रातलं हे जे काही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे जे सरकार आहे, हे अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सगेसोयरे संदर्भात सुद्धा कायदा करायला लागलेला आहे. आणि त्याच्या अधिसूचना, त्या अधिसूचनेवर असलेल्या हरकतीवर आता सध्या काम सुरू आहे. आणि मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब आचारसंहिता संपल्यानंतर एक महिनाभराच्या आत यावर निर्णय 100% करणार. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा आवाहन केले की जो पक्ष आणि जो नेता आम्हाला सगेसोयरे संदर्भात लिहून देईल की आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करू, त्यालाच मतदान करायचं आहे. मग आता लिहून द्यायची सुद्धा काय आवश्यकता राहणार नाही असं मला वाटतंय, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस आपण निर्णय घ्यायची जी भूमिका जरांगे पाटलांनी ठेवली आहे, त्यावेळेस मनोज जरांगे पाटील सुद्धा या सरकारलाच समर्थन करताना दिसतील अशी आशा मी आज इथं व्यक्त करतो. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा आंदोलनातनंच एक पुढे आलेला आम्ही एक कार्यकर्ता आहे की आम्ही इथं राज्य सरकारमध्ये राहून पूर्णपणे फॉलोअप घ्यायला लागलेलो आहे. आणि तशा पद्धतीनं मराठ्यांचे सकारात्मक निर्णय होणार आणि मराठा समाज हा इच्छित स्थळी नक्की पोहोचणार, एवढं मी यावेळेस आपल्याला आश्वासित करतो.